आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। वज्रमुठ सभेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार झुंपली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वज्रमुठ सभेवरून महाविकास आघाडीवरती हल्ला बोल केला, तर महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतलाय। वज्रमुठ नवे तर महाझूठ सभा, एकनाथ शिंदेंचा हल्ला बोल, मुख्यमंत्र्यांवर महाविकास आघाडीचा पलटवार। रविवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वज्रमुठ उगारली। वज्रमुठ सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली, मात्र सगळ्याच नेत्यांच्या टार्गेटवर होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अजित पवारांपर्यंत सगळ्यांनीच एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। बाळासाहेबांनी या संभाजीनगरमध्ये जनतेला दंडवत घातला होता, परंतु आज आपण पाहिलं की त्यांच्या चिरंजीव जे आहेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लोटांगण घातलं सत्तेसाठी खुर्चीसाठी, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वज्रमुठ सभेचा महाझूठ सभा असा उल्लेख करून महाविकास आघाडीच्या वर्मावरच घाव घातला, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अक्षरशः तिळपापड झाला। महाविकास आघाडीच्या संतप्त नेत्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जशास तसं उत्तर दिलं। महाविकास आघाडीनं राज्यात सभांचा धडाका उडवून दिलाय। ठाकरे गटानं खेड आणि मालेगावमध्ये सभा घेतली होती। मालेगावमधल्या सभेत जिंकेपर्यंत लढायचं असा नारा देण्यात आला। आता महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांनी एकत्रितपणे पहिली सभा घेतली आहे। या सभेला महायुती उत्तर देणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रविवारी छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची एकत्रित पहिलीच वज्रमुठ सभा झाली, पण या पहिल्याच सभेमध्ये नाना पटोलेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलेली आहे। आणि विशेष म्हणजे संभाजीनगरच्या सभेत गैरहजर राहिलेले नाना पटोले सोमवारी राहुल गांधींसोबत सुरतमध्ये दिसले, त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ नाना पटोलेंच्या नाराजीनं ढिली होती आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नाना पटोलेंच्या भूमिकेनं महाविकास आघाडीत धुसफूस। वज्रमुठ सभेतील अनुपस्थितीनं नाराजीची चर्चा। सभेला गैरहजर, सूरतमध्ये आंदोलनाचा गजर। रविवारी आजारी असलेले पटोले सूरतमध्ये कसे पोहोचले? गेल्या 2 दिवसातली ही 2 दृश्य महाविकास आघाडीतली धुसफूस सांगायला पुरेशी आहे। रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत नाना पटोले अनुपस्थित राहिले, त्यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा होते आहे। या सभेला महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील सगळ्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यासपीठावर कुठेच दिसले नाहीत। यावर महाविकास आघाडीचे नेते सारवासारव करत असले तरी नाराजीची चर्चा मात्र सुरू झाली आहे। प्रत्येक सभेला सगळेच तिथं उपस्थित असतील असं नाही, कारण एक धोरण तिथं स्वीकारलं गेलेलं आहे की प्रत्येक पक्षाचे साधारण 2-2 नेते बोलतील। आता तुम्हालाही माहिती आहे की आमच्या प्रत्येक पक्षामध्ये अनेक मान्यवर आहेत, अनेक वडीलधारी आहेत आणि सगळ्यांना बोलता, कारण एवढ्या मोठ्या सभेमध्ये साधारण 2 तासात सभा संपावी अशा प्रकारचं आमचं नियोजन असतं। उद्धव ठाकरेंना सभेत मिळालेल्या विशेष वागणुकीवर नाना पटोले नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच पटोले गैरहजर राहिल्याचं बोललं जात आहे। पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र पटोलेंची प्रकृती बरी नसल्याचं कारण पुढे केलं। नाना पटोले यांची प्रकृती बरी, आपण त्यांना आता जरी फोन केला तर त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांनी येण्याच्या तयारीमध्ये होते ते, पण ते मुंबईतल्या निवासस्थानी काल दिवसभर झोपूनच होते त्यांच्या प्रकृतीमुळे। मी माहिती घेतली तेव्हा त्यांच्याशी बोलताना जाणवलं की ते आजारी आहेत। संजय राऊत मुंबईत नाना पटोलेंची तब्येत बरी नसल्याचं सांगत असतानाच
दुसरीकडे नाना पटोले मात्र सुरतमध्ये दिसले. राहुल गांधी सुरत कोर्टात हजर होत असताना काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन केलं. या आंदोलनात नाना पटोलेंनी सक्रियपणे सहभाग घेतला. एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पहिल्या वज्रमुठ सभेत नाना पटोलेंच्या अनुपस्थितीनं गालबोट लागलं. त्यामुळे आता येत्या 16 एप्रिलला होणाऱ्या नागपुरातील दुसऱ्या सभेला नाना पटोले उपस्थित असणार का? या सभेत उद्धव ठाकरेंची खुर्ची वेगळी राहते की इतर नेत्यांप्रमाणेच दिसते हे पाहणंही महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वज्रमुठ सभेमधल्या भाषणावरून उद्धव ठाकरे वादात अडकल्यात. आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं आणि या वक्तव्यावरती हिंदू महासंघानं जोरदार आक्षेप घेतलाय. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. तेवढ्याच घंटा बडवणारा हिंदू नको आहे, अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हिंदू महासंघानं निशाणा साधलाय. छत्रपती संभाजीनगर मधल्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंनी महायुतीचा समाचार घेतला होता. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तरही उद्धव ठाकरेंनी दिलं. महाविकास आघाडी सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप महायुतीकडून केला जातो. त्या आरोपाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपची कोंडी करणारी उदाहरणं दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देताना उद्धव ठाकरेंचीच कोंडी झाली. जे माझ्या आजोबांनी सांगितलं, जे माझ्या वडिलांनी सांगितलं तेच मी सांगतोय, तेच आदित्य सांगेल. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. आणि जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यानं बडवणारा हिंदू पाहिजे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेत हिंदुत्व आणि शेंडी जानव्याबाबत वक्तव्य करून एका जातीचा नाहक अपमान करत असल्याचा आरोप हिंदू महासंघानं केलाय. उद्धव ठाकरेंचा शेंडी जानववाल्यांसोबत खरोबा असल्याची आठवणही आनंद दवेंनी करून दिली आहे. ठाकरे परिवारातल्या किती महिला शेंडी जानववाल्यांच्या घरात गेल्यात आणि ठाकरे घरात आलेल्या मुली शेंडी जानववाल्यांचे किती घरातून आलेल्या आहेत. उद्धव साहेबांनी त्यांची सोयरीक जाहीर करावी असं आमचं म्हणणं आहे. ते सुद्धा शेंडी जानववाल्यांच्याच परिवारातले आहेत असं हिंदू महासंघाचं स्पष्ट म्हणणं आहे. महाविकास आघाडी सोबत असूनही हिंदुत्व सोडलेलं नाही हे स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंची चांगलीच तारांबळ उडतीये. परिणामी शेंडी जानव आणि हिंदुत्वाची सांगड घालण्याच्या नादात उद्धव ठाकरे नाहक अडचणीत आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांवरती सातत्यानं खोक्याचे आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती आता शिवसेनेनंही खोक्याचा प्रहार केलेला आहे. अपक्ष आमदार शंकरराव गडाखांवरून शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंवरती खोक्याचा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा खोक्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंचे वार, शिंदेच्या सेनेचा पलटवार, खोक्यांच्या आरोपांना खोक्यांनीच प्रत्युत्तर. गडाखांकडून ठाकरेंनी किती खोके घेतले? संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर आरोप. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते सातत्यानं शिंदेच्या शिवसेनेवर खोक्यांचा आरोप करतात. सभा, आंदोलनं काहीही असो, खोक्यांचा मुद्दा येतो म्हणजे येतोच. रविवारच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या वज्रमुठ सभेत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका करताना खोक्यांचा आरोप केला. त्यानं म्हटलं, कांद्याला भाव मिळाला का रे बाबानो? म्हणाले नाही. म्हटलं, मी म्हणतो मिळाला. ते बघायला लागले, हा काय शहरी बाबू, याला काय अक्कल नाही. म्हटलं, अरे गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली ना 50 खोक्याला. मग एका कांद्याला 50 खोके, त्या कांद्याच्या शेतकऱ्याला किती मिळायला पाहिजे? उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शंकरराव गडाख यांचा संदर्भ देत गडाखांकडून ठाकरेंनी किती खोके घेतले असा थेट सवाल केलाय. माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. त्या गडाखाकडून किती खोके घेतले हे सांगितलंच नाही ना.
जेव्हा आम्ही आव्हान देतो त्या टायमाला आव्हानाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे होतं, तुम्हाला त्या बाकीच्या गोष्टीचं उत्तर द्यायला सुचलं. एकंदरीतच शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाकडून सातत्यानं खोक्यांचा आरोप होतोय. पण ठाकरेंच्या या आरोपांना आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे खोक्यांच्या आरोपाचं हे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामस, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाटांविरोधात अवघ्या 3 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, ज्यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाटांनी सुषमा अंधारेंवरती निशाणा साधलाय. त्यामुळे अंधारे आणि शिरसाट यांच्यात वादात दोन्ही पक्षांची संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे विरुद्ध शिरसाट वाद पेटला. अंधारेंचा शिरसाट यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा. अंधारेंकडून अवघ्या 3 रुपयांचा दावा दाखल. ही अंधारेंची जुनी सवय, शिरसाटांचा पलटवार. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यातला वाद थांबता थांबत नाहीये. कारण शिरसाट यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात आता सुषमा अंधारे यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. म्हणजे अवघ्या 3 रुपयांचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिरसाट यांच्या विधानावर आक्षेप घेतलाय. अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना मी हा दावा तब्बल 3 रुपयांचा दावा मी शिरसाट यांच्यावर दाखल करत आहे. सुषमा अंधारे यांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा पलटवार केलाय. अंधारेंना असले प्रकार करण्याची जुनी सवय असल्याचं शिरसाट यांचं म्हणणं आहे. या महिलेला या अशा सर्व प्रकार करण्याची सवय, त्यांनी कोणतेही माझ्यावर काय खटले दाखल करायचे करावे, ते मी त्यांच्याबद्दलचं वक्तव्य यापुढे मला करायचं नाही. ते वारंवार मला ते करायसाठी मजबूर करतायत. मला नाही बोलायचं त्यांच्याबद्दल. इतकी आदर्श आमची ताई, तिच्याबद्दल मी कशाला बोलत नाही. आता बस झालं, मला काय बोलायचं त्यांच्याबद्दल. म्हणून ताईने त्यांचं काम करावं, मी माझं काम करेन. यापुढे सुषमा अंधारे हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. एकंदरीतच सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून न राहता आता कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे अंधारे आणि शिरसाट यांच्या वादात पुढे काय घडतं, महिला आयोग या प्रकरणात काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं आहे. पण अंधारे आणि शिरसाट यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटातला वाद मात्र तसाच धुमसत राहणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवायचा नाही असा करण्याचा निर्णय जो आहे विचार सुरू असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर इतिहासाला का घाबरता असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रात आता मुघलांच्या इतिहासावरून नव्या राजकीय लढाईची चिन्ह निर्माण झाली आहेत आणि या लढाईचं मूळ आहे ते थेट उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथांच्या सरकारनं बदललाय. आता 12वीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही, भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आलाय. 11वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतीमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती हे धडे हटवण्यात आलेले आहेत. 2023-24 या वर्षापासून हा बदल करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या निर्णयाचं चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलंय. ज्या महापुरुषांचं वाचून आम्हाला स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल, ते आमच्या अभ्यासक्रमात मी उत्तर प्रदेश सरकारचं स्वागत करतो. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढला तरी त्याची नोंद असणारच आहे याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. आपण का देशाला माग 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 नेत चाललोय? म्हणतो तो देशाच त्या इतिहासामधनं काढला
तरी इतिहासात नोंद कायमची राहणार आहे ना का नाही राहणार? त्याच्यावर जो इतिहास आहे त्याला घाबरायचं काय आहे? तो आहे मुघलांचा इतिहास बदलण्याचा मुद्दा राजकीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयावर दोन्ही बाजूंनी विरोधाची भूमिका घेण्यात आली. परिणामी छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच झालेली दंगल नामांतरामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यात आता मुघलांच्या इतिहासाचा मुद्दा नव्या वादाचं कारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास शरद पवारांचा विरोध होता असा दावा ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंतांनी जाहीर सभेत केला. तर त्यावरून महाविकास आघाडीमधील मतभेद उघड झालेले आहेत. अरविंद सावंतांची चांगलीच त्या कारणामुळे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे कोंडी झालेली आहे एवढं मात्र निश्चित. आधी दावा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज आहेत, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत, त्या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार काय? मग घुमजाव. आदरणीय शरद पवारांनी हा शब्द वापरला, शब्द माझा आहे, उगाच काहीतरी शब्द फिरवू नका, माझा शब्द आहे, माझा शब्द. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यावर घुमजाव करण्याची वेळ ठाकरे पक्षातले खासदार अरविंद सावंत यांच्यावर आलेली आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं, मात्र त्याला शरद पवारांनी विरोध केला होता असा दावा अरविंद सावंतांनी केला होता. महाविकास आघाडीचा प्रयोग केला तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले, अहो आमच्या काँग्रेसमध्ये दोन दोन मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज आहेत, छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत, ते या रिक्षावाल्याच्या अंडर काम करणार काय? याच्या अंडर काम करणार का? तरीही उद्धवजीने नाव दिलं होतं नाही. मग शरद पवार साहेबांनी गळ घातली, उद्धवजी हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावं लागेल आणि मग आपण काय रणांगणात पडणार पडणारे नाहीत ना. उद्धवजीने ते चॅलेंज स्वीकारलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते ह्या घटनेमुळे झाले. अरविंद सावंतांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी शिवसेना भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर त्यांनी टीकास्त्र डागलंय. श्रमशक्तीचा अपमान आहे, रिक्षा चालवणारा सरकार सरकार आहे, पवारांचं म्हणणं जे आहे ना ते मी वारंवार जे म्हणत असतो, अशा प्रकारच्या सामान्य घरातली माणसं राज्य चालवत आहे. रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ नये असं काही कुठे लिहिलेलं नाही, खरं तो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून आज काम करतोय आणि रिक्षावाल्यांचा मुख्यमंत्री झाला, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला हा समस्त 10 लाख रिक्षावाल्यांचा अपमान आहे, त्याचा बदला रिक्षावाल्यांनी घ्यावा. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचं नाव न घेता पलटवार केलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अरविंद सावंतांच्या त्या दाव्यावर हात झटकले. रिक्षावाला हा माझा शब्द होता, पवार यांचा नाही. मी पवार यांचं नाव घेतलं पण शब्द माझा. उद्धवजी काय बोलले, मला एका शिवसैनिकाला सीएम करायचं होतं, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आलं आणि म्हणून माझी विनंती की तोही गोष्ट क्लिअर अरविंदरावांनीच केलेली आहे. आपल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता पाहता अरविंद सावंतांनी पूर्वीच्या वक्तव्यावर घुमजाव केलं. आदरणीय शरद पवारांनी हा शब्द वापरला, शब्द माझा आहे, उगाच काहीतरी शब्द फिरवू नका, माझा शब्द आहे, माझा शब्द आहे. पण वस्तुस्थिती ती आहे की सातत्यानं ही सारी मंडळी आदरणीय उद्धवजींना मोह होता खुर्चीचा, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते गेले असं जे आरोप करतात ते असत्य आहे आणि ते सांगताना मी सांगितलं त्यांना की काय घडलं. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळेला मुख्यमंत्री पदावरून बराच खल झाला होता आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा रंगलेली होती, मात्र उद्धव ठाकरेंच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं. मात्र त्यावरून दावे आणि प्रतिदावे यांचा सिलसिला कायमच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
महाविकास आघाडीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि त्या सभेवर उद्धव ठाकरेंची छाप पाहायला मिळाली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना। तसंच ठाकरेंच्या हाती महाविकास आघाडीची सूत्र जाणार का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा झाली। या सभेत उद्धव ठाकरेंची ग्रँड एंट्री झाली। केवळ ठाकरेंच्या एंट्रीला जोरदार आतषबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे सभेच्या मंचावर इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरेंसाठी खास वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती। ठाकरे मंचावर दाखल होताच सगळ्या नेत्यांनी उभे राहून त्यांचं स्वागत केलं। तसंच वज्रमूठ सभेतील अखेरचं भाषणही उद्धव ठाकरेंनीच केलं। त्यामुळे ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असल्याचं प्रोजेक्टर केलं जात नाहीये ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याचं खंडन केलं। उद्धव ठाकरेंच्या खुर्चीविषयी अजित पवारांनी काय खुलासा केला बघा। काही त्रास शारीरिक उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री असताना झालेला होता आणि त्याच्यामुळं आपण बसलाय तशा पद्धतीने खुर्चीवर न बसता थोडंसं पाठीमागे ताठ अशी पाठीला खुर्ची असणारी त्याच्यात ते बसतात। मी गेल्या गेल्या तो दोन्ही सोफा सिंगल सिंगलचे काढले आणि त्यांना म्हणलं सगळ्यांना सारख्या खुर्च्या टाका। वज्रमूठ सभेतील उद्धव ठाकरेंच्या वेगळ्या खुर्चीवरून सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या नेत्यांना टीका करण्याची आयतीच संधी मिळाली। ते आपली राज्यशाही थाट जो आहे त्यांचा, इतके लोक निघून गेले तर त्यांना वेगळी खुर्ची पाहिजे, वेगळा त्या ठिकाणी ते येणार एक तासानी, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे नेते एक एक तास वाट पाहत बसणार, ते तोंडाचा वाफा फेकत राहणार, उद्धव ठाकरे एक तासानी येणार आणि मग ते आपला पूर्वीसारखा थाट। कालच्या सभेत ना तर लोक पळायला लागले, तुम्ही गेटचे चिन्ह गेटचं जर कुणी काल केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे लोक निघून चालले होते, कारण ते राजेशाही सारखे बसले आहे, राजेशाही थाट दाखवतात आहे आणि मग ते येतात आहे दीड तासानी, मग दीड तास इकडे तोंडात आहे वाफा। उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली। तसंच मुख्यमंत्री शिंदे सरकारवरही हल्लाबोल केला। मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडला असेल तर मुफ्ती महमद आणि मेहबूबा मुफ्ती बरोबर मांडीला मांडी लावून काश्मीरमध्ये सरकारमध्ये तुम्ही बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडला होता। रविवारची वज्रमूठ सभा उद्धव ठाकरेंभोवती फिरल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेतील फुटीनंतर एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय। खेड आणि मालेगाव मध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभांना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर दोन्ही काँग्रेस स्वार होण्याच्या तयारीत आहेत। त्या सहानुभूतीचा राजकीय फायदा करून घेण्याकरता महाविकास आघाडीनं राज्य सरकार विरोधात वज्रमूठ आवळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। खर तर आजवर शरद पवार हेच मवियाचे प्रमुख असल्याचं बोललं जात होतं, मात्र उद्धव ठाकरेंना मवियाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा प्रयत्न वज्रमूठ सभेतून केला जात नाहीये ना, याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर मुंबईतल्या चारकोप परिसरामध्ये यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट पाहूयात। एक आईची संतान आहोत हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। कुठल्याही प्रथेला परंपरेला विज्ञानावर तोडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही, अंधश्रद्धेच्या विरुद्ध कार्य करणारे सावरकर होते। त्या ठिकाणी ज्यांना अस्पृश्य म्हणलं, अस्पृश्यता जोपर्यंत संपणार नाही भारत महान देश होऊ शकत नाही सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। आणि त्या ठिकाणी तथाकथित ज्यांना त्या काळामध्ये अस्पृश्य म्हटलं होतं त्या लोकांना सगळ्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा अधिकार हा सावरकरांनी दिला। त्यांच्याकरता मंदिर उघडण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि जाती प्रथेच्या विरुद्ध बंड पुकारून या संपूर्ण व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थानं
विज्ञाननिष्ठ सावरकर असतील, या ठिकाणी जाती प्रथा निर्मूलन करणारे सावरकर असतील, किंवा ज्या माय मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्या माय मराठीला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे सावरकर असतील, सावरकरांचा भाषा शुद्धीवर फार मोठ्या प्रमाणात अभ्यास होता आणि त्यांचा आग्रह देखील असायचा आपली स्वभाषा जी आहे ती टिकली पाहिजे, त्या स्वभाषेचा अभिमान त्यांना होता आणि म्हणून अनेक मराठीला त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. महापौर आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय, विधानमंडळ आपण म्हणतो हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय, असे शेकडो शब्द या मराठी भाषेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की जोपर्यंत आपल्यामध्ये छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान जागृत होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी स्वतंत्र होऊ शकत नाही. आणि आपल्याला माहिती असेल देशातली एकमेव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, ही आरती लिहिणारेही स्वातंत्र्यवीर सावरकर होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरची आरती या ठिकाणी लिहिली आणि म्हणून खरं तर त्यांच्या जीवनावर बोलत राहिलो तर एक तास देखील कमी पडेल. मी तर अगदी मोजके 4-5 मुद्दे त्यांच्या जीवनातले आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. पण दुःख आहे की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी वीर म्हणतात. अरे तू तुमच्यावर शरम करा, शरम करा, तुम्ही शरम करा, शरम करा. अशा निर्लज्ज लोकांवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी टीका करायला देखील मला लाज वाटते कारण त्यांची तेवढीही पात्रता नाही जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाही, त्यांची तेवढीही पात्रता नाही. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला, स्वर्गीय इंदिरा गांधींनी त्यांचा गौरव केला, यशवंतराव चव्हाणांनी त्यांचा गौरव केला आणि तुम्ही कुठले कालची आलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफी वीर म्हणता. पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणताय आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचेही मित्र बसलेले आहेत. खरं म्हणजे ही इतकी शर्मेची गोष्ट आहे की रोज त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस करतो. सन्मान्य उद्धव ठाकरेजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते अशा प्रकारचा एक अंक काढला पण हे त्याचा निषेध नाही करू शकले. खुर्ची महत्वाची होती, निषेध नाही करू शकले. अरे आताही काय रोज सावरकरांचा अपमान झाल्यानंतर आम्हाला हे चालणार नाही, आम्हाला हे चालणार. अरे ते चालवताच आहे, काय चालणार नाही. हे कसं आहे माहिती आहे, जे पूर्वीचं काँग्रेसचं सरकार होतं ज्यावेळेस पाकिस्तान आपल्या इथे बॉम्बस्फोट करायचा त्यावेळेस ते सांगायचं आम्ही तुमचा निषेध करतो, ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचं तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचं अति तीव्र शब्दात निषेध करतो, मग ते पुन्हा येऊन बॉम्बस्फोट करायचे म्हणायचे. आता युनायटेड नेशनला जाऊन सांगतो तुमचं नाव. तर सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत होते ज्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहिलं. बोळ्यात पुढच्या विशेष घडामोडींकडे. नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या टार्गेटवर असणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील सभेमध्ये अजित पवारांनी फडणवीसांवरती टीका करण्याचं टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती आणि त्यामुळेच आता नागपूरच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा रविवारी मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात पार पडली. या जाहीर सभेच्या माध्यमातून मवियानं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार तसंच राज्य सरकारवर चहूबाजूने टीका केली, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही सडकून टीका केली. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची जर का तळवे साठत होतो तर तुम्ही सत्तेसाठी नितीश कुमार आणि लालूचं सरकार जे होतं ते पाडून तुम्ही नितीश कुमारचं काय साठत होता. वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंप्रमाणेच काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. निर्णय गतिमान आणि सरकार वेगवान, मराठवाड्यांनी काय पाप केलं होतं, म्हणायची वेळ आलेली आहे. निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान.
तर अजित पवारांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला, त्यावेळी सत्ताधारी मूग गिळून गप्प का होते असा सवाल अजित पवारांनी केला. पाठीमागच्या राज्यपालांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, महात्मा फुलेंचा अपमान केला नाही, त्यावेळेस त्यांची काही दातखिळी बसली होती का? नाही गौरव यात्रा काढल्या. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करण्याचं जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर अजित पवारांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं. पुढच्या भाषणात देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊन भाषण करतो. तुमची सूचना अजित पवारांनी स्वीकारलेली. नागपूरच्या जाहीर सभेत मला जर चान्स बोलण्याचा मिळाला तर जरूर आपल्याला, आणि ते त्यांचंच होम मैदान आहे, त्याच्या तिथं ते जास्त चांगलं इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. लवकरच नागपूरमध्ये मवियाची वज्रमूठ सभा होणार आहे. त्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या टार्गेटवर असणार आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी अजित पवारांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळेच अजित पवार फडणवीसांवर टीका करण्याचं टाळतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याला 2019 मधील पहाटेच्या शपथविधीची राजकीय पार्श्वभूमीही आहेच, त्यामुळे आता नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार काय बोलणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी एकत्र आली, मात्र आता पंतप्रधानांच्या डिग्रीवरून महाविकास आघाडीतच फूट पडलेली दिसतीये. मोदींची डिग्री देशाला कळावी असा सूर संजय राऊतांनी आळवलेला आहे, तर अजित पवारांनी ठाकरे गटाच्या वक्तव्यालाच छेद दिलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये नेमका काय गोंधळ उडालाय पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. एका बाजूला ही देशाची परिस्थिती आहे की परव्या दाखवतोय, अरे मी पदवीधर आहे, मी पदवीधर आहे, बरं छान आहे, पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर लावून ठेव. मोदी उसका जो ग्रँड एंट्रन्स उनके ऊपर लगाइए, उसमें छुपाने की क्या बात है. पंतप्रधानांच्या डिग्रीचं काढलं जातं तो महत्वाचा प्रश्न आहे? नाही, महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या विरोधात वज्रमूठ उगारली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी वज्रमुठीनं एकमेकांवरच हल्ले सुरू झाले. उद्धव ठाकरे संजय राऊत एकीकडे आणि अजित पवार दुसरीकडे असं चित्र पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर रविवारी उद्धव ठाकरे काय म्हणाले होते हे आधी पाहूया. पण अनेक पदवीधर असे आहेत की ते पदव्या दाखवून 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 सुद्धा त्यांना किंमत मिळत नाहीये. एका बाजूला ही देशाची परिस्थिती आहे की पदव्या दाखवतोय, अरे मी पदवीधर आहे, मी पदवीधर आहे, बरं छान आहे, पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर लावून ठेव. एका बाजूला पदवी दाखवून सुद्धा किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली तर 25,000 रुपये दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? उद्धव ठाकरेंनी डिग्रीविषयी जे वक्तव्य केलं त्याच्या एक पाऊल पुढे टाकत संजय राऊतांनी खास त्यांच्या शैलीत वेगळीच मागणी केली आहे. ऐतिहासिक क्रांतिकारी, हिस्टॉरिक अँड रिव्होल्युशनरी, इस प्रकार की ये शिक्षा और डिग्री है तो जनता के लिए हमारे प्रधानमंत्री जी की जो एजुकेशन है, उनकी जो हैसियत है, वो देश को पूरे पार्लियामेंट को अगर समझनी चाहिए तो जो नया पार्लियामेंट प्रधानमंत्री ने बनाया है, मोदी जी ने उसका जो ग्रैंड एंट्रेंस है उनके ऊपर लगाइए, उसमें छुपाने की क्या बात है. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भरपूर हवा भरली, मात्र अजित पवारांनी या दोन्ही नेत्यांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून टाकली. देशामध्ये डिग्रीचा नव्हे तर महागाईचा मुद्दा महत्वाचा असल्याचं अजित पवारांनी निक्षून सांगितलं. 2014 त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का? त्यांनी देशामध्ये 2014 स्वतःचा करिश्मा निर्माण केला जो भारतीय जनता पक्षाचा काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय हे नरेंद्र मोदी साहेबांनाच दिलं पाहिजे.
जिंकेपर्यंत लढायचंच असा नारा ठाकरे गटानं दिलेला असतानाच अजित पवारांनी वज्रमूठ सभा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी दाणादाण उडवून दिलेली आहे। त्यामुळे महायुतीच्या विरोधात लढण्याची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीला आधी आपलं घर मजबूत करण्यावर भर द्यावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत। विधानसभा निवडणुकीला अजून 1.5 वर्षांचा अवकाश आहे, मात्र राजकीय पक्ष तर जणू काही निवडणुकाच जाहीर झालेल्या आहेत या पद्धतीनं सभा घेताना दिसतात। तर जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत, मात्र एकमेकांवरती निशाणा साधताना नेत्यांची जीभ घसरत असल्यानं नवाच वाद निर्माण होताना दिसतोय। पाहूयात त्याच विषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव जणू काही निवडणुकीच्या प्रचारातच उतरलेले आहेत, अशा आविर्भावात सभा घेतात। ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ अशी भास्कर जाधव यांची ओळख। शिवसेनेच्या नेत्यांवर भास्कर जाधव सडकून टीका करतात। टीका करताना भास्कर जाधव कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत। टीका करताना भास्कर जाधवांची जीभ कशी घसरली ते पुन्हा एकदा पहा। भास्कर जाधव यांनी एकाच वेळी राणे आणि कदम यांच्यावर निशाणा साधला। राणे कुटुंब आणि रामदास कदम आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्यांनीही भास्कर जाधवांना समजेल अशाच भाषेत जोरदार टोले लगावले। भास्कर जाधवच्या या बोलण्याला फार काही महत्त्वाचं आहे त्यातलाही काही भाग नाही आहे। भास्कर जाधव हे स्वतः जयंत पाटीलनी सांगितल्यावर राष्ट्रवादीची शिवसेना, NCP ची शिवसेना, त्याला म्हणतात हो NCP ची शिवसेना, त्या भास्कर जाधवच्या या कुठल्याही गोष्टीला काही महत्त्व देण्याची गरज नाही आहे। कोकणात एक प्रकारे निवडणुकीचं बिगुल वाजल्याचंच राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे, मात्र नेत्यांची घसरणारी जीभ आणि त्यातून निर्माण होणारे वाद राजकीय संघर्षात तेल ओतण्याचं काम करतायत, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।